मार्च महिन्यात नोकरदारांना धक्का बसणार आहे. पीएफचे व्याजदर घटण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीतील व्याजदर कायम ठेवणं अवघड आहे आणि 6 कोटी ईपीएफओ खातेदारांना याचा आता धक्का बसणार आहे. येत्या मार्चमध्ये 6 कोटी ईपीएफओ खातेदारांना धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण वित्त वर्ष 2019-20 साठी पीएफचं व्याजदर घटवलं जाऊ शकतं. त्यामुळे 6 कोटी नोकरदारांना याचा फटका बसणार आहे. 5 मार्च 2020 व्याजदरांच्या आढाव्या संदर्भात सीबीटीची महत्वाची बैठक होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सद्यस्थितीतील व्याजदर कायम ठेवणं अवघड आहे. ईपीएफओला मिळणाऱ्या परताव्याची समीक्षा केल्यानंतर या संदर्भात निर्णय होणार आहे. याचा सरळ प्रभाव 6 कोटी खातेदारांवर होणार आहे. गेल्या वर्षी 2019 आर्थिक वर्ष 2018-19 व्याजदर ठरवण्यात आलं होतं. सध्या ईपीएफओ मधील खातेदारांना जमा रकमेवर 8.65% इतकं व्याज मिळत आहे. आता बातमी आहे नागपूर मधून. भीम आर्मी संघटनेच्या वतीने रेशीमबाग मैदानावर आज कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आलाय. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी कठोर अटींसह या कार्यक्रमाला परवानगी दिली आहे. रेशीमबाग मैदानाला लागूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे डॉक्टर हेडगेवार स्मृती मंदिर परिसर आहे आणि त्या परिसरात संघाचं कार्यालय देखील आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून पोलिसांनी मेळाव्याला परवानगी नाकारली होती. भीम आर्मीच्या या मेळाव्याला देश आणि राज्यातील कार्यकर्ते हजर राहतील. या कार्यकर्त्यांना तर ॲडव्होकेट चंद्रशेखर आझाद मेळाव्याला संबोधित करणार आहेत. नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर आज भीम आर्मीचा कार्यकर्ता मेळावा होणार आहे. 2 ते 5 या वेळात हा कार्यकर्ता मेळावा होणार आहे. सुरुवातीला पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या कारणावरून या कार्यक्रमाला परवानगी नाकारली होती. मात्र या विरोधामध्ये भीम आर्मी न्यायालयात गेली होती आणि न्यायालयानं काही अटी आणि शर्तींच्या आधारावर या कार्यक्रमाला परवानगी दिलेली आहे. या मैदानावर दरवर्षी संघाचा विजयादशमी कार्यक्रम होतो. सोबतच या मैदानाच्या अगदी बाजूला हेडगेवार स्मृती भवन आहे आणि त्यामुळं या दोन्ही संघटनांची म्हणजे भीम आर्मी आणि संघाची विचारसरणी जी आहे ती वेगवेगळी आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. या आधारावर पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी नाकारली होती. सोबतच या कार्यक्रमाच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये सुद्धा या कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट होत नव्हता आणि म्हणूनच पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी नाकारली होती. मात्र या विरोधामध्ये भीम आर्मी न्यायालयात गेली होती आणि न्यायालयानं काही अटी आणि शर्तींच्या आधारावर म्हणजेच CAA NRC किंवा कुठलाही संस्था संघटना किंवा धर्माच्या भावना ज्या आहेत त्या दुखावल्या जाणार नाही या अटीवर या कार्यक्रमाला परवानगी दिलेली आहे. 2 ते 5 ही 3 तासाची वेळ जी आहे ती न्यायालयानं दिलेली आहे. या 3 तासामध्ये हा कार्यक्रम संपवायचा आहे. मात्र या कार्यक्रमाच्या एकूणच बंदोबस्तासाठी म्हणजे कार्यक्रमाच्या एकूण कायदा व्यवस्थेच्या अनुषंगाने पोलिसांचा चोख पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आहे. जवळपास 400 पोलीस या ठिकाणी असणार आहे आणि या ठिकाणी कुठलं वक्तव्य होतो का किंवा नियमांचा भंग होतो का याहीकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. संजय डाफ, साम TV, नागपूर. वळतोय पुढच्या बातमीकडे. देवेंद्र फडणवीस हे फार काळ विरोधी पक्षनेते राहणार नाहीत. त्यांना फार काळ माजी मुख्यमंत्री देखील म्हणता येणार नाही. त्यांचं नशीब मोठं आहे असं सूचक विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी केलंय. भैयाजी जोशी यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय क्षेत्रात तर्कवितर्क लढवले जात आहेत. देवेंद्रजी के भाग्य में विपक्ष के नेता ये बहुत दिन का विषय नहीं है. और भूतपूर्व मुख्यमंत्री ये अल्प आयु है. ताज्या घडामोडींसाठी साम TV च्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि Facebook आणि Twitter वर देखील आम्हाला फॉलो करा.